आज आपण बघणार आहे चटपटीत तांदळाच्या पिठाचे स्नॅक्स म्हणू शकता, शंकरपाळे म्हणू शकता, जे हवे ते। त्यासाठी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे, एक टेबलस्पून मैदा घेतलेला आहे आणि पाव वाटी बेसन घेतलेला आहे। हे तिन्ही मेजरमेंट व्यवस्थित मोजूनच घ्यायचं आहे। आता हे तिन्ही आपण चाळणीने चाळून घेऊ। या बाऊलमध्ये मी तिन्ही पीठं चाळून घेतलेले आहे। त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला एक पिंच खाण्याचा बेकिंग पावडर जे असतं ते टाकायचं आहे। तुम्ही बेकिंग सोडा टाकला तरी चालेल। त्यानंतर एक पॅन घेतला, तो पॅन मी गॅसवर लो फ्लेमवर ठेवलेला आहे। त्यामध्ये एक वाटी मोजून पाणी ॲड केलेले आहे। तांदळाचं पीठ आपण एक वाटी घेतलं आहे त्याप्रमाणातच यामध्ये पाणी ॲड केलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये एक टेबलस्पून तेल आपण ॲड करायचं आहे आणि सोबतच जेवढे पीठ आहे आणि पाणी आहे त्या प्रमाणात आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचे आहे। मीठ ॲड केल्यानंतर त्या पाण्याला छान उकळी आणायची आहे। उकळी आल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपण ते पीठ मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी पाणी छान गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण ते सर्व पीठ टाकून देणार आहोत जे की बेसन मैदा आणि तांदळाचं मिश्रण आहे। ते सर्व यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला या पॅनमध्येच याला वाफ काढायची नाही आहे, फक्त मिश्रण पाण्यात मिक्स करून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण ते पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। अगदी 2 ते 3 मिनटात हे मिश्रण मिक्स होतं। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे जे पाण्यात टाकून घेतलेलं मिश्रण आहे, पीठ आहे, ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि बाऊलवर झाकण ठेवून 5 मिनिट त्याला वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण एकीकडे काही चटकदार गोष्टी घेतलेल्या आहेत, त्या म्हणजे काळे मीठ, तिखट आणि धनेपूड। त्यानंतर 5 मिनिट झालेले आहे, आपल्या पिठाला छान वाफ आलेली आहे। पीठ आता मिक्स करून घेऊ आणि त्याचा एक डो बनवून घ्यायचा आहे। डो बनवतानाच हाताला थोडेसे तेल लावायचे आणि छान एक मऊसूत गोळा बनवून घ्यायचा आहे। या प्रकारे हे छान गरम पाण्यात पीठ मिक्स केल्यामुळे त्याला जास्त चुरण्याची गरजसुद्धा नाही आहे, लगेच गोळा तयार होतो। इथे तुम्ही बघू शकता आपला गोळा छान तयार झालेला आहे। त्यानंतर हा गोळा आपण लाटायला घेऊ। त्यातील एक लाटी घ्यायची आणि पाटीवर थोडे पीठ टाकायचे आणि त्यावर आपण याची पोळी लाटून घ्यायची आहे। त्याचे काठ उलताना दिसतील काही हरकत नाही, उरलेत तरी आपण काठे त्याचे काढून टाकणार आहोत। त्याआधी काट्या चमच्याने त्याला टोचे द्यायचे आहे जेणेकरून जे शंकरपाळे बनणार आहेत ते छान असे कुरकुरीत होतील। या प्रकारे आपण टोचे देऊन घेतले आणि शंकरपाळ्याचा आकार देण्याआधी जेवढा काठ उरलेला आहे तो काठ आपण काढून घेणार आहोत। त्याची साईडची बाजू सर्व काढून घ्यायची। आणि त्यानंतर छान छोटे छोट्या आकाराचे शंकरपाळे काढून घेऊ आपण। ते बघू शकता खूप छान असे शंकरपाळे आणि पतले निघालेले आहे। त्यानंतर एकीकडे गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच आपण ते शंकरपाळे त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान तळून घ्यायचे आहेत।
लालसर तळले की ते एक महिना सुद्धा जशाला तसे राहतात हे स्नॅक्स एक महिना टिकणार आहे आणि खूप तेलकट सुद्धा होत नाही लालसर कलर आलेला आहे आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊ त्यानंतर दुसरी सुद्धा पोळी मी टाकून घेतलेली आहे आणि जे आधी काढलेले आहेत ते एका बाउलमध्ये ॲड केले आणि त्यावर काळे मीठ धनेपूड आणि तिखट हे टाकायचं आणि छान मिक्स करायचं एकदम छान चटपटीत आपलं एक महिना टिकणारं स्नॅक्स म्हणजेच तांदळाचे शंकरपाळे हे रेडी आहेत एकदा खाल्ले तर हे प्रत्येक वेळेस आपल्याला करावेसे वाटतील इतके छान लागतात थँक्स फॉर वॉचिंग